राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। शके कुणाइश्य बिचारी सर्वरी नाम संवत्सर दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मास कृष्ण पक्ष शुक्रवार संकष्ट चतुर्थी। आज 9:50 जळगावला चंद्रोदय होईल। आता उद्या शनिवार श्रावण कृष्ण पंचमी पूर्ण दिवसभर उत्तरा भाद्रपद नक्षत्र 4 वाजेपर्यंत धृतियोग पूर्ण मीन राशीला चंद्र। 8 तारीख उत्तम आहे। सगळं कोणतंही काम करायचं असेल तर करा। अशा या मंगल दिवशी आपलं कल्याण हो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। आजच्या अध्यायामध्ये धर्मराजाकडे राजसू यज्ञाचं नियोजन केलं आहे आणि यामध्ये भगवंताची प्रथम पूजा करायची आहे। तुमच्या लक्षात आलं असेल भगवंताच्या पूजेच्या वेळा शिशुपालाने विरोध केला आहे। आता आपल्याही घरामध्ये पहा, आपण काही देवाचं कार्य काढलं सत्यनारायणाला काय काय होती पुढे करू ना गणपतीमध्ये श्रावणातच केला पाहिजे असं काय, असे शिशुपाल आपल्या घरात पण आहेत। वडीलधाऱ्या माणसांनी धर्मकृत्य काढल्यानंतर लहान लोकांनी त्याला विरोध करू नये, फक्त सूचना सुचवावी की अमुक दिवशी करा तमुक दिवशी करा। कोणत्याही शुभ कार्यामध्ये विघ्न आणल्यानंतर त्याचं फळ मिळत नाही। आता धर्मराजानं राजसू यज्ञ केला, भगवंताची पूजा केली तरी यज्ञात विघ्न आलं। मग काही लोक म्हणतात काय पूजा करून सुद्धा विघ्न आलं, नाही भगवंतानं तशी नियती घडवली होती। राजसू यज्ञामध्ये राजसू यज्ञ झाल्यावर शिशुपालाच्या योगानं विघ्न आलं, विरोध झाला, भगवंताची पूजा झाली आणि पुढचे जे वनवासाचे वर्ष होते या भगवंतामुळे भगवंताची पूजा केल्यामुळे भगवान दुःखात त्यांच्याबरोबर राहिला। लक्षात ठेवा, आपण जे धर्मकृत्य करतो त्याचं जे पुण्य आहे ते दुःखामध्ये आपल्याला कामाचं येतं। जसं सोन्याची अंगठी आहे, केव्हा मोडतो माणूस, जेव्हा आपल्याला अडचण येते तशी तशी ही आपलं पुण्य जे नित्य केलेली उपासना, नित्य नेहमी प्राणी ते दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नुसता वल्लभ नाही लक्ष्मी वल्लभ। म्हणून धर्मकृत्य काय करतं तर आपल्याजवळ पुण्याचा साठा करतं आणि पुण्याचा साठा झाल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला आर्थिक मानसिक शारीरिक संकट निर्माण होतात त्या निर्माण झालेल्या संकटाला आपल्या बरोबर राहतात, म्हणजे ती संकट झेलता येतात। जसं द्रौपदीकडे 60,000 ऋषी आले, आता हे संकट झेलणं मोठं कठीण होतं पण भगवंताची पूजा केल्यामुळे 60,000 ऋषी तृप्त झाले। अंगावर आरिष्ट आलं द्रौपदीच्या पूजा केल्यामुळं। म्हणून प्रत्येकाच्या हातून घरात पूजा झाली पाहिजे। मग काय वार सगळ्यांनी सगळे देव काढायचे नाही, तर पूजा झाल्यानंतर देवाला पुष्प तुलसी प्रत्येकाने वाहावी आणि देवाला प्रार्थना करावी। प्रार्थना काय करते तर मनातलं पा द्रौपदीने धावा केलाय, धाव रे कृष्णा कैवारी संकट पडिले भारी, धाव रे कैवारी। धर्मराजा रोज सकाळी सूर्यनारायणाला नमस्कार करताना कृष्णाला आमंत्रण देत असत की भगवंता माझ्या सगळ्या कार्यामध्ये तू सहाय्य कर। पा वर्तमान स्थितीमध्ये असलेले पंतप्रधान यांच्या आईनं त्यांना निघताना एक बक्षीस दिलंय तुलसी रामायण आणि सांगितलंय
की सकाळी उठल्यानंतर तुझं काम आटोपल्यानंतर याची दोन पानं वाचायचे. पंतप्रधान रोज वाचताय त्यामुळे त्यांना चौपायाचे दृष्टांत द्यायला सोपे झाले. आई काय देते तर सन्मार्ग देते. कुंतीने पांडवांना काय दिलं पण आपल्या आया कशा माहिती आहे काय देवदेव करतो काही पैसे कमवण दहा सव्वा साडेबारा तो कर अशी आपली म्हातारी घालते भर. मग ते पैसे कमवून पोरगा धिंगाणा घालतो तेव्हा येते गणपतीला प्रदक्षिणा घालते. तो गणपती काही लवकर प्रसन्न होत नाही. महा चांगला नाही मग टिटवाळ्याला झाला टिटवाळ्याचा चांगला नाही मग भिवंडीला झाला भिवंडीचा चांगला नाही मग थेऊरला झाला फिरतच बसता. आणि घरातल्या गणपतीला पाणी पण घालत नाही. जो 24 तास घरात तुमच्या गणपती बसला आहे त्याची आराधना करा म्हणजे मुलांना विद्या प्राप्त होईल. सुखकरिता दुःखहरिता वार्ता निर्वी कुर्वी प्रेम कृपा जयात. कुंतीनं संस्कार घातलेले होते म्हणून आई संस्कार घालणारी पाहिजे. पण आता माता अशा झाल्या डिक्टो. मुलगा करतो अभ्यास तर आई वाचते डिटेक्टिव. आता वाचाचाही प्रश्न नाही. बोट फिरवलं की तो काल दाखवतो काय चाललाय लक्षात द्या. म्हणून तुम्ही म्हणता आम्हाला परवडत नाही आमच्या घरी कटकट असते आमच्या घरी एकही काम धड होत नाही. तर घरामधल्या देवांना वंदन केलं पाहिजे चंदन लावलं पाहिजे पुष्प ठेवले पाहिजे. चंदन वंदन आणि पुष्प याच्याने धर्म वाढतो. धर्मेन हरते व्याधी. धर्मानं व्याधी हरून जाते. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा राज्यसभेमध्ये विराजमान असताना एक सेवक आला. जरासंघ राजानं खूप त्रास दिला आहे जरासंघाचा उद्धार आपण करा. त्यावेळेला नारद आले आणि नारदांनी धर्मराजाला सांगितलं की धर्मराजा तू राजसू यज्ञ कर आणि राजसू यज्ञामध्ये भगवंताची पूजा कर. भगवंताच्या अनेक लीला आहेत. राजसू यज्ञच आमंत्रण भगवंताला आलं. जरासंघाचा उद्धार करायचा आहे पण जरासंघाचा उद्धार भगवंताकडून नव्हता. जरासंघ हा भीमाकडून मरणारा होता. जरासंघ जरा म्हणजे म्हातारपण. म्हातारपण केव्हापासून येतं 51 पासून. हे दुखतं ते दुखतं डोळे गेले केस पांढरे झाले दाताचे ठाणे उठले मानवी दात आले. त्या जरासंघ हा भगवान भगवंताकडून उद्धारणार होता पण भगवंताची त्याच्यावर दृष्टी होती. कारण तो स्नेह संबंधातला होता मामीचा बाप होता. त्या स्नेह संबंधाने यांचा उद्धार झालेला आहे. मग महाभारताच्या युद्धाकरता जरासंघाला आपल्या राजसू यज्ञाकरता जरासंघाला जिंकणं आवश्यक होतं. कारण सगळे राजे जिंकून झाले होते म्हणून जरासंघ हा ब्राह्मण भक्त होता. काय हे दुष्ट लोक सुद्धा इतक्या दिवस जे जगले ना बलिराजा शुक्राचार्यांच्या आशीर्वादानं वाढला. राम वशिष्ठाच्या आशीर्वादाने वाढले. दक्ष राजा ब्रह्मदेवाचा पुत्र असून सुद्धा संतांशी वैर केलं त्यामुळे दक्ष राजाची मान तुटली. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. पण आपण काय करतो गावातले जे खरे संत आहेत त्यांना सोडतो आणि कुठून तरी धुंडून आणतो. 6 महिन्यानं कळतं की तो बोगस होता. तर जे परंपरेमध्ये आहे ज्यांच्या आता तुम्ही रामायणाचे ती प्राणप्रतिष्ठा वाचली असेल शिलान्यासाठी रामानुजाचार्य संप्रदायाप्रमाणे रामानुजाचार्य संप्रदायाप्रमाणे असं वारंवार सांगत होते ते. आता आपल्याकडे 4 संप्रदाय आहे. रामानुजाचार्य संप्रदाय हा फक्त राम भक्ती करतो. वल्लभाचार्य निंबारकाचार्य हे नुसती कृष्ण भक्ती करतात. दक्षिणेकडे दोन्ही संप्रदाय आहेत आणि आपला जो महाराष्ट्र आहे हा शंकराचार्याच्या अद्वैत सिद्धांताचा आहे. म्हणून आपली आणि या लोकांची थोडी फेरफार बदल होते. आपण महाराष्ट्र हा 4 शंकराचार्यांना मानतो
कारण सूज्ञ लोक आहे, हा मोठा फरक आहे। पहा तुम्ही, आम्ही हवेलीच्या मंदिरात सुद्धा जातो, ओंकारेश्वर मंदिरात सुद्धा जातो, विठ्ठलाच्या मंदिरात सुद्धा जातो, महाराष्ट्रीयन मनुष्य त्यातल्या त्यात कोणत्याही देवळामध्ये जातो, त्या देवळामध्ये आनंद घेता येईल असं भेदभाव करत नाही। कोणताही वक्ता येऊ त्या वक्त्याच्या श्रवणाला जाऊन बसतात, तो काय जे चांगलं सांगेल ते घेतात आणि जे आपल्याला निंदक असेल ते सोडून देतात। जसं कुठलंही आसन टाकलं म्हणजे आपण आसनावर बसतो आणि झालं की ते आसन झटकून टाकतो, त्याप्रमाणे कोणी काही अर्वाच्य बोललं असेल ते सोडून द्यायचं आणि त्याच्यातलं घेऊन घ्यायचं। जसं मंथन केल्यावर लोणी काढून घेते बाई आणि डाव्या हातानं ताकाचं भांडं बाजूला करते, उजवा हात दिला होत नाही त्याला, जायला सरकडे काही काम नाही तुझा, आता लागला तो कडी पिल मी दोषी। पण ताक कसं निकामी होतं तसे महाराष्ट्रातले लोक काय करतात, गुणग्राही असल्यामुळं सगळं चांगलं घेऊन घेतात आणि जे काही अर्वाच्य आहे वगैरे ते सोडून देतात। महा जरासंघ ब्राह्मण भक्त होता। आता भगवंतानी युक्ती केली आहे जरासंघाच्या वेळा की आता याला काय करावं म्हणून पाची पांडवांना सांगितलं की तुम्हाला आता याला मारण्याकरता ब्राह्मण रूप धारण करावं लागेल। आणि म्हणून भगवान भीम अर्जुन ही सगळी मंडळी जरासंघाच्या दारापुढे उभे राहिले। ब्राह्मणांना पाहिल्यावर जरासंघ पूजेत ताट घेऊन आला आणि त्या दिवशी जरासंघाला भगवंताचं दर्शन आणि पूजन घडलं, कारण देवही ब्राह्मणाच्या रूपात होते। कृष्णाच्या रूपात असतं तर तो तडकून गेला असता। आणि गेल्यानंतर प्रार्थना केली की हे भूदेवा काय तुमची इच्छा आहे, म्हणाले आम्हाला भिक्षा पाहिजे, म्हणे मागा काय पाहिजे, नाही आमच्याशी युद्ध करायला पाहिजे म्हणे तुम्ही भिक्षेची। जनासंघानं एकदा विचार केला ब्राह्मण आणि युद्ध करायची इच्छा करतो, पण देवाची माया तिथे फिरवते, तुम्ही सुद्धा म्हणता ना त्या दिवशी माझा विचार नव्हता गावाला जायचा, घेतलेली छत्री ठेवून दिली आणि पुन्हा विचाराला तो छत्रीला दिलं चाललं असा पाण्याने झोडपलं मला, तर एक विचार नाही होता, छत्री हातात घेणार होते म्हणजे ओले होणार नव्हते, पण ओलं व्हायचं होतं म्हणून छत्री ठेवून दिली आणि दुसऱ्या विचारानं निघून गेलं। तसं ही भगवंताची माया तिथे गरगर 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 फिरत होती आणि जरासंघ तयार होऊन गेला। जरासंघाचं आणि भीमाचं भंगोर युद्ध झालं, जरासंघ आटपेना, तेव्हा भगवंताने युक्ती केली की त्याला खालून चिर, आपल्या शरीराला कुठे शिवण नाही आहे पण गुदद्वार आणि लिंग याच्यामध्ये एक असं मुरवड घातलेली आहे पण ती कधी उसवत नाही, आपल्या यंत्राच्या शिवणी उसरून जातात, बऱ्याच डॉक्टरचे जे टाके आहे ते वरती फुगून येतात, कोणाचे खाली चालले जातात, पण कोणाची शिवण अशी दिसत नाही आणि अशा अग्रभागी खाली आपल्या अधोभागी खाली ठेवलेली आहे की कोणाला दिसतच नाही, फक्त लहान मुलांची दिसते, नंतर कोणाची दिसत नाही, अशी जी शिवण आहे त्या शिवणेमधून याचा प्राण जाणार होता हा जरा नामक राक्षसीचा पुत्र जरासंघ। म्हणून याला जर पुन्हा असं सटकवलं तर हा चिटकून जात होता। जसं आपण काही काही आजोबा आजारी असतात, उतरा 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 खाली उतरवलं की त्यामध्ये अर बाबाच्या ठिकाणावर आले आणि आपल्यासारखे कसे असतात पडल्याबरोबर गेले, अरे पाणी बिणी टाकला काय टाकाल ते। जरासंघ बलवान होता, भूदेव वसंताशी नमस्कार करीत होता, पण क्रोधी अहंकारी यामुळे वाईट गेला, वाक मुडून जाईल पण वाकणार नाही, अशा वृत्तीचे माणसं जगामध्ये खूप असतात आणि त्यामुळे काय होतं शेवटी नाशाकरता काहीतरी युक्ती होती। म्हणून भीमाने काय केलं, डाव्या पायावर पाय ठेवला आणि उजवा पाय ओढला, टार 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 गता प्राण गेला। जरासंघ मारला गेला तेव्हा देव यक्ष किन्नर गंधर्व राक्षस यांना आनंद झाला, भीमावर पुष्पवृष्टी केली आणि भीमाला सांगितलं की एक धड इकडे फेक आणि एक धड इकडे उलट फेक। भीमानं सव्य अपसव्य केलं, दोन्ही हाताने त्याचे शरीर भिरवलं, एक इकडे आणि एक तिकडे फेकलं, जरासंघ गतप्राण। युक्ती करावी लागली, भीमामध्ये शक्ती होती पण युक्ती नव्हती, अर्जुनामध्ये सुद्धा शक्ती होती पण युक्ती नव्हती, जरासंघाला युक्तीने मारावा लागलं, कारण जरासंघ अनेक लोकांना अधर्माने त्रास देत होता,
कोणी तुमचं नाव घेतलं असेल तर त्याला तुम्ही शिक्षा केली तर हरकत नाही, पण ज्याने नावच घेतलेलं नाही अशा लोकांना जर तुम्ही विनाकारण त्रास दिला तर तो तुम्हाला अधर्म भरावा लागतो. राजसूय यज्ञाचं वर्णन संत करतात, चैत्र मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमेपर्यंत राजसूय यज्ञाला आरंभ झाला. लक्षात ठेवा, हा पंधरवाडा जो आहे ना तो आपल्याकडे पूर्ण महत्वाचा असतो. म्हणून आपल्याकडे रामनवरात्र झालं की लगेच बंधने होत, चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र पौर्णिमेपर्यंत आपण उत्सव करतो, प्रतिपदेला अन्नदान करतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेला उत्सव सुरुवात करतो आणि कोजागिरीला बनवतो. भागवतामध्ये प्रतिपदेपासून हरतालिकेपासून तर पौर्णिमेपर्यंत उत्सव, पण शुक्ल पक्षातले 15 दिवस जे आहे ते देवधर्म करण्याकरता अत्यंत अनुकूल आहे, आणि कृष्ण पक्षातले 15 दिवस आहे पितरांची आराधना करण्याकरता उत्तम आहे. म्हणून शुक्ल पक्ष हा देवांचा आणि कृष्ण पक्ष पितरांचा. अशा प्रकारे म्हणून परवा शंकराचार्यांनी सांगितलं की भाद्रपद कृष्ण लागून गेलेला आहे, ते बोलले बरोबर, कारण ज्योतिषशास्त्र आहे ते. राजसूय यज्ञाचा आरंभ झाला, 1 वर्षापर्यंत यज्ञ चालला. चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी पूर्णावती झाली, 1 वर्ष यज्ञ होता. या यज्ञामध्ये 1000 ऋषी महात्म्य आले. राजसूय यज्ञामध्ये प्रथम कुणाची पूजा करायची प्रश्न उपस्थित झाला. धर्मराजाने आज्ञा दिली, द्वारकानाथ भगवान की जय, द्वारकानाथाची पूजा करावी असा प्रणंद. द्वारकानाथ विराज होते, प्रथम पूजा झाली आणि धर्मराजानं भगवंताची पूजा केली. सगळ्यांना आनंद झाला, देवांनी पुष्पवृष्टी केली, पण देवाची पूजा काही लोकांना सहन झाली नाही. तर दुर्योधनाच्या पक्षाला धर्मराजाचा राजसूय यज्ञच आवडलेला नव्हता, कारण त्यांना काय आवडतं, मजा. जरासंघ मारल्या गेल्यानंतर आता फक्त दुर्योधन बलवान राहिलेला होता आणि शिशुपाल हा दुर्योधनाचा राखीव होता. म्हणून दुर्योधनानं शिशुपालाला चिडवलं की बोल, आणि शिशुपालाचे गुन्हे पूर्ण झालेले होते. म्हणून शिशुपाल भगवंताची निंदा करणार आहे, शिव्या देतो आहे, प्रथम पूजेचा मान जो आहे तो देऊ नका याला, हा गवळ्याचा मुलगा आहे, हा चोर आहे, हा लफंगा आहे, स्त्रियांना पळवून नेतो, म्हणजे रुक्मिणीला पळवून नेलं होतं. म्हणून अशा प्रकार मन अशांत झालं होतं, पण शिशुपाल भगवंताची खरी स्तुती करत होता असं वर्णन आहे. याला आई नाही बाप नाही, खरोखर देवाला आई नाही बाप नाही, याच्या डोक्यावर छत्र नाही, हा जगावर छत्र करतो, याच्यावर छत्र कोण असणार. म्हणून भगवंताने सांगितलं ते 101 झाले की मी तुला मोकळं केले, आणि शिशुपालाला मारल्यानंतर शिशुपालाचं तेज भगवंतामध्ये मिळालं. शिशुपाल आणि दंतवक्र हे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूचे शेवटचे अवतार होते. पहिला झाला हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा झाला रावण कुंभकर्ण, तिसरा शिशुपाल दंतवक्र. म्हणजे पहिला लोभ अवतार, दुसरा काम अवतार आणि तिसरा क्रोध अवतार. मग हे भागवत ऐकून आपल्यातला लोभ कमी झाला पाहिजे, काम कमी झाला पाहिजे आणि क्रोध आला नाही पाहिजे. आपल्या घरामध्ये पोरांनी सुनांनी नाही ऐकलं की आपण संताप करतो, आपलं ब्लड प्रेशर वाढून जातं, 1.5 गोळी सोडून जाते. आणखीन पत्नीने आली की माणूस संताप करत करत बाहेर गाडला जातो, भजे गल्लीमध्ये भजे खाऊन घेतो, शेवटी भूक लागली की त्या संताप करतो. तर क्रोध किती करायचा त्यांना समजून सांगण्यापुरता, नंतर मात्र सोडून द्यायचं. मन शांत राखण्याकरता प्रयत्न करायचे. जर आपण क्रोध केला तर क्रोधानं हृदय जळत जातं, पापानं हृदय जळत जातं, आणि जसं जसं हृदय जळत जातं तसा तसा मनुष्य अशांत होत जातो, अशांत होत जातो, आणि अशांत झाला की पुण्य नष्ट होतं आणि पाप वाढायला लागतं. तोंडातून अपशब्द निर्माण होतात, दुसऱ्याची निंदा करतो. आता निंदेचं पाप काय आहे ते उद्याच्या प्रवचनात पाहू. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, कुंडली वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की.